सन्माननीय व्यासपीठ से सत्कार मूर्ति कारखिले सर उपस्थित मान्य आता मगाशी मैडम ने संगित कि एक स्टूडेंट असोसिएशन मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे. मी 96 ला या कॉलेजमधून डिग्री घेतली आणि अजून पण या कॉलेजमध्ये येतो ॲज अ एक स्टुडंट असोसिएशनचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आणि याचं सगळं श्रेय जर का कोणाला जातं तर या ठिकाणी उपस्थिती पी एम कारखेरे सर यांना जातं. काळा बदल तरी पण चालू खूप काही आठवणी आहेत. मला माहिती आहे की वेळ खूप कमी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या एक स्टुडंट असोसिएशनच्या कुठल्याही कार्यक्रमाला सरांनी कधीही कुठल्याही प्रकारे कधी नाही नाही म्हटलेलं आहे. त्यांनी कधी पण हात म्हटलेले आहे. त्याचा अर्थ हा होतो आमचं त्यांच्याशी कधी कुठल्याही प्रकारे मतभेद झालेला नाहीये. कारण की आम्हाला तरी पण तरी अजूनपर्यंतचा हा इतिहास आहे. कधीच ते कुठली गोष्ट नाही म्हणाली नाही. आमचा 25 वर्षाचा अलुमिन आपलं कॉलेजचं सिलिब्रेशनचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आम्हाला शेट्टींकडे जायचं होतं. तेव्हा सर स्वतः मला म्हणाले की मी पण येतो तुमच्या बरोबर आणि तुम्ही एकटे नका तो मी पण येतो आणि आपण शेकजण आपण घेऊन येऊ त्यामुळं. तर आम्ही सरांकडे गेलो शेटजींकडे गेलो आणि शेटजींना सांगितलं असा आता कार्यक्रम आहे या दिवशी. तर शेटजींनी सांगितलं की माझा ऑलरेडी शेड्यूल ठरलेला आहे तर मी त्या दिवशी येऊ नाही शकणार. सरांनी तिकडे शेटजींना जबरदस्ती केली नाही 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 पैसे लोकांनी प्रोग्राम किया आपको तो आना ही पडेगा नाही तुम्ही लोक बुक अदल कर लेंगे मेरे कॅबिन के बाहर आपके भी कॅबिन के बाहर. कुमार सर पण होते लेकिन मैंने तो लिख केली आणि ते डायरी वगैरे सांगत होते आणि ते इनडायरेक्टली कन्व्हिन्स करत होते की तुम्ही तुमचा कार्यक्रम करून घ्या. पण सर पण त्यांच्या मागे लागले की नाही तुम्हाला यावंच लागेल आणि एवढी सगळी जबरदस्ती बघून शेटजींनी लगेच मग त्याच ठिकाणीवरनं फोन लावला. त्या ठिकाणी त्यांचा गुजरातला कार्यक्रम होता आणि त्यांची फ्लाईट जी होती तो कार्यक्रम 2 तास पुढे ढकलला गेला आणि त्यांची फ्लाईट जी होती ती पण कॅन्सल करायला लावली. दुसरी फ्लाईट बुक केली ऍट अ सेम टाइम आणि ते आमच्या कार्यक्रमाला आमचा कार्यक्रम ते म्हणाले की तुम्ही कार्यक्रम चालू करा मी 7-7:30 पर्यंत पोहोचतो. बरोबर 7:30 वाजता शेटजी आमच्या कार्यक्रमाला हजर राहिलेले होते. आणि आता सगळं त्याचं श्रेय कोणाला जातं तर प्रिन्सिपल सरांना. कारण की मी मलाशीच सांगितलं आणि मी पुन्हा एकदा रिपीट करतो आमचं कुठल्याही प्रकारचं कधीच काही मतभेद कधी झाले नाहीयेत आणि हा कधी होणार आहे. कारण की आम्हाला त्यांनी कधीच कुठलीही गोष्ट नाही नाही म्हणालेली आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट कारण की आता या ठिकाणी एक स्टुडंट असोसिएशन म्हणून मी रिप्रेझेंट करतोय. भरपूर जण रिटायर होत आहे आणि आपल्या 25 जेव्हा कार्यक्रम झालेला त्या कार्यक्रमाला पण आपण आपल्या कॉलेजचे जे पहिले प्रिन्सिपल होते त्यांना पण बोलवलेलं होतं. अली सर होते आणि बाकी पण 2-3 प्रिन्सिपल होते. तर मला असं हे मॅनेजमेंटला एक सजेशन आहे कॉलेज मॅनेजमेंटला आणि मला कसं जमवूया आपण एक एक्स अलुमनाय असोसिएशन जसं आहे तसं एक प्रोफेसर असोसिएशन जरी केलं आणि मला जरी त्याच्यामध्ये जरी सांगितलं काम करायचं तर मला पण ती गोष्ट पण आवडेल. तर होप सो की तुम्ही ती गोष्ट किती प्रकारे इम्प्लिमेंट कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि या सगळ्यांना एकत्र प्लॅटफॉर्म वरती आणणं हे खूप एक वेगळा अनुभव असेल. आणखी खूप गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात खूप आठवणी असतात. मी जास्त काही वेळ बोलत नाही कारण की मला माहितीये की आता मला सांगायला सांगण्यात येईल की तुझं वाजून लागलं संपो. पण मी लगेच मी उत्तर दादात येतो मी आणि प्रेम कारखेरे सर आम्ही तुम्हाला खूप मिस करू. कारण की एवढा सपोर्ट तुम्ही आम्हाला कुठलीही गोष्ट नाही नाही भेटली आणि ही कॉलेजमध्ये जी अलुमनाय असोसिएशन अन्वयच्या नावाने जी स्थापन केलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय सगळं कारखेरे सरांना जातं. आता बरं तयार कारण की कॉलेजमध्ये ठाण्याच्या कुठल्याही कॉलेजमध्ये आज अलुमनाय असोसिएशनमध्ये आमच्या अन्वयमध्ये जवळजवळ 750 वरती स्टुडंट आहेत. एवढी स्ट्रॉंग अलुमनाय असोसिएशन मला तरी वाटतं की कुठल्याच कॉलेजची नाहीये. आणि हे सगळं जे श्रेय जाते ते डॉक्टर पी एम कारखेरे सरांना जातं. आज ते आपल्याबद्दल रिटायर होत आहेत. खरं म्हणजे खूप हळवा प्रसंग आहे पण आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू आणि पूर्ण कारखेरे परिवार आणि तुम्हाला आमच्या पूर्ण 750 जास्त अलुमनाय असोसिएशनकडनं मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.